सातपुरा औद्योगिक वसाहतीतील लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट कंपनीत काही दिवसापूर्वीच लाखो रुपयांचे कॉपर तांब्याचा मुद्देमाल चोरीला गेला होता, तर त्यानंतर अशोकनगर विश्वासनगर परिसरातील नीलकंठेश्वर महादेव मंदिराचा मुख्य दरवाजा फोडून तांब्या व पितळाचे देव, महादेवाची पिंड, त्रिशूळ तसेच इतर पूजेचे साहित्य असे लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल दोन चोरट्यांनी लांबवला होता। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। पोलीस प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकाने अगदी कमी कालावधीत या दोन्ही चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावी संबंधित चोरट्यांना जेरबंद केल्याने आज सातपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी या दोन्ही चोरीच्या घटनांविषयी सविस्तर अधिक माहिती दिली। मुंगे सुधाकर बकरे यांनी येऊन तक्रार दिली, त्यांच्या कंपनीच्या गोडाऊन मध्ये ठेवलेले 9,24,370 रुपयाचे कॉपर धातूचे दागिने, कॉपर धातूचे रॉड आणि इतर साहित्य, कॉपर धातूचे ट्यूब चोरीला गेलेले आहे। सदरची माहिती मिळताच त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन भेट दिली, तसेच गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे यांनी तसेच संपूर्ण टीमने भेट देऊन आजूबाजूचे CCTV फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या 48 तासांमध्ये सदरची चोरी करणारे 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळजवळ 6,92,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। तसेच असे कुठलेही प्रकार सातपूर पोलीस यांच्या आधी घडणार नाही याची आम्ही स्वतः दक्षता घेत आहोत। मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे यांची चोरी झाली होती 21 तारखेला सकाळी 7 वाजेदरम्यान अशी आपल्याला माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली, संपूर्ण TV पथकाने भेट दिली व आजूबाजूचे CCTV फुटेज पाहून सदरचे चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असं माहिती मिळालं। लागलीच आमच्या TV पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साईडला रवाना झाले। तसेच आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्या चोरताना ज्या बाईकचा वापर केला होता बाईकसुद्धा हस्तगत केलेली आहे। अशा प्रकारे जवळजवळ 2,00,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। या पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब, माननीय सोनकी मॅडम, मोनिका राऊत मॅडम तसेच अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार अनिल आहेर, पोलीस हवालदार खरपडे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस हवालदार सुनील लोहरे, पोलीस हवालदार दिते, पोलीस अधिक अंमलदार संभाजी जाधव, अनंत महाले, रामनाथ पाटील, पोलीस अंमलदार चालक रोहिदास कनोजे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, पोलीस अंमलदार चालक गायकवाड, पोलीस अंमलदार मोहन भोये, पोलीस अंमलदार सचिन आजबे, सर्व नेमणूक सातपूर पोलीस स्टेशन यांनी महत्त्वाची कामगिरी करून हे पुन्हा उघडकीस आणलेलं आहे। त्याबद्दल मान्य वरिष्ठ यांनी त्यांची वाहवा दिलेली आहे। भविष्यकाळातसुद्धा त्यांच्याकडून अशीच कामगिरी घडावी यासाठी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील या पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गौरव केल्याचंही यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी सांगितले। NC News साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।